to start with our unit number 5, that is microelectronic components and special materials. आता microelectronic components म्हणजे काय? तर ICs, नंतर तुमच्या डायोड्स याच्यासाठी जे मटेरियल्स यूज होतात त्यांना आपण मायक्रो इलेक्ट्रॉनिक सॉरी हे जे कंपोनंट्स आहेत त्यांना मायक्रो इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स असं म्हटलं जातं. नंतर स्पेशल मटेरियल्स म्हणजे जे याच्यामध्ये आहेत मायक्रो स्विचेस, मायक्रो मोटर्स, मायक्रो रिलेज आर देअर इन दिस युनिट. सो वी आर गोइंग टू कवर ऑल दिस थिंग्स इन दिस पर्टिक्युलर युनिट. त्यानंतर काही इलेक्ट्रोलुमिनन्सचा जो पार्ट आहे तो पण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे. इलेक्ट्रोलुमिनन्स म्हणजे काय? जर इलेक्ट्रिकल एनर्जी दिली तर लाईट प्रोड्यूस करेल किंवा लाईट दिला तर इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करत असतील असे जे कंपोनंट्स आहेत ते पण याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत या युनिटमध्ये. सो या युनिटमध्ये आपण मायक्रो इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स आणि स्पेशल मटेरियल्स जे ते स्टडी करणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ अवर ऍक्च्युअल करिक्युलम. सो लेट अस सी व्हॉट इज देअर. ओके, so the photo emission of electron occurs when energy of light radiation is incident upon a surface is used to enable electrons to leave the surface. photo emission keva hoto javes light radiation hi kutla surface var fall hote tyaves electrons je ahet te release hot astil ta tyaves photo emission je ahet te hot asto kiwa apan electrical energy jar dili ani tyaves a light रिलीज होत असेल ड्यू टू रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स. सो दॅट टाइम फोटो इमिशन जे आहे ते होत असतं. इट इज रेडिएशन ऑफ लाईट. सो दिस फेनोमेना इज नोन ऍज फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आपण आय थिंक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे तो युनिट नंबर 2 जे होतं आपलं त्याच्यामध्ये युनिट नंबर 2 की 1 कुठल्या युनिटमध्ये बघितलं होतं आपण फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? युनिट नंबर 1 मध्ये बघितलं होतं आय थिंक. येस, वी हॅव सीन फोटो इलेक्ट्रिक इमिशन, राईट? सो फोटो इलेक्ट्रिक इमिशन मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे तो कन्सेप्ट यूज होतो. हा जो आहे कन्सेप्ट हा फर्स्ट 1887 मध्ये हर्ट्झ जे त्यांनी फाइंड आउट केला होता. कसा फाइंड आउट केला होता? तर डिस्टन्स अ स्पार्क वुड जम्प वॉज इन्क्रीज्ड इफ लाईट फ्रॉम द स्पार्क फेल ऑन द इलेक्ट्रॉनिक सर्फेस. जर लाईट स्पार्क पासून पडणारा लाईट जर इलेक्ट्रॉनिक सर्फेसवर पडला तर त्यावेळेस काय होतो? इट विल इट्स डिस्टन्स ऑफ जम्प विल इन्क्रीज. जितका एरिया तो कव्हर करणार होता त्याच्यापेक्षा जास्त एरिया तो कव्हर करतो. तर असं हे जे फोटो इलेक्ट्रॉनिक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे तो त्याचं हे कन्सेप्ट आहे. सॉरी काय होतंय. So in 1888 Halliocks found that negatively charged zinc plate will lose the charge when exposed to ultraviolet radiation. जर आपण झिंक प्लेट वर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन जे आहे त्याच्यावर पडल्या तर ते काय होतं? निगेटिव्ह चार्ज त्याच्यामध्ये जनरेट होतो आणि दॅट प्लेट विल लूज इट्स निगेटिव्ह चार्ज. वेअर ॲज द प्रॉपर पॉझिटिव्हली चार्ज प्लेट डज नॉट. जर प्लेट प्रॉपरली पॉझिटिव्हली चार्ज असेल तर ती मात्र तिचा जो चार्ज आहे तो लूज करत नाही. हे कोणी फाइंड आउट केलं? हॅलिऑक्सने इन इयर 1888. 1889 मध्ये काय झालं? इल्स्टर अँड गिटेल शोन दॅट व्हिजिबल लाईट कॅन प्रोड्यूस फोटो इमिशन. जर व्हिजिबल लाईट असेल तर फोटो इमिशन प्रोड्यूस होतं आणि हा व्हिजिबल लाईट कशापासून? फोटो इमिशन फ्रॉम सोडियम अँड पोटॅशियम आफ्टर डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द इयर 1897. इट वॉज सून फाउंड दॅट दी पार्टिकल्स प्रोड्यूस्ड इन फोटो इमिशन वेअर इलेक्ट्रॉन्स. जर व्हिजिबल लाईट जर सोडियम किंवा पोटॅशियमवर पडला तर त्यापासून इलेक्ट्रॉन्स जे आहेत ती फोटो इमिशन प्रोसेस जी आहे ती जनरेट होते आणि त्याच्यामुळे इलेक्ट्रॉन्स जे ते रिलीज होतात असं फाइंड आउट केलं इल्स्टर अँड गिटेल यांनी. आणि इन इयर 1903 वर्क ऑफ आइन्स्टाईन थ्रू मोर लाईट ऑन द फिजिक्स ऑफ फेनोमेना. सगळ्यांना माहिती आहे आइन्स्टाईनचा आइन्स्टाईनने कोणता शोध लावला होता? व्हॉट वॉज हिज इन्व्हेन्शन ऑर डिस्कवरी? काय इन्व्हेन्शन होता आइन्स्टाईनचा? व्हॉट वॉज आइन्स्टाईन्स इन्व्हेन्शन? व्हेरी गुड. सो फोटो इमिसिव्ह मटेरियल झिंक वॉज द फर्स्ट मटेरियल फ्रॉम विच
फोटो इलेक्ट्रिक इमिशन वॉज डिटेक्टेड. फोटो इलेक्ट्रिक इमिशन होतं हे कुठल्या मटेरियलमुळे कळलं? तर झिंक पहिलं मटेरियल होतं ज्याच्यामुळे कळलं की फोटो इलेक्ट्रिक इमिशन जे आहे ते होत असतं. द अल्कली मेटल्स वेअर द फर्स्ट मटेरियल्स युज्ड ॲज अ फोटो इमिटर इन व्हिजिबल रिजन. याच्यानंतर जे अल्कली मेटल्स आहेत ते त्यांच्यापासून कळलं की फोटो इमिशन होतं ज्यावेळेस व्हिजिबल रिजन मध्ये असतील त्यावेळेस. काय काय पॅरामीटर्स आहेत फोटो कॅथोड साठी? तर बघा, थ्रेशोल्ड वेवलेंथ हा पॅरामीटर आहे. त्याची वेवलेंथ किती आहे तिथपर्यंत आला की त्याच्यानंतर इमिशन होत असतं. सेन्सिटिव्ह किती आहे तो. देन क्वांटम इफिशियन्सी, डार्क करंट अँड करंट आउटपुट. सो दीज आर दी पॅरामीटर्स दॅट हॅज टू बी कन्सिडर्ड वाय सिलेक्टिंग अ गुड फोटो कॅथोड. सो प्रॉपर्टीज काय काय आहेत फोटो इमेसिव्ह मटेरियल्सच्या? द रेट ऑफ फोटो इमेसिव्ह मटेरियल इज प्रोपोर्शनल टू लाईट इंटेन्सिटी. लाईट इंटेन्सिटी जास्त असेल तर इमिशन जास्त असेल, लाईटची इंटेन्सिटी कमी असेल तर इमिशन कमी असतं. वेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इंडिपेंडंट ऑफ लाईट इंटेन्सिटी. पण त्याची जी वेलॉसिटी आहे इलेक्ट्रॉन्सची ती मात्र लाईट इंटेन्सिटीवर डिपेंडंट नाही. रेट डिपेंडंट आहे पण वेलॉसिटी डिपेंडंट नाही आहे इमिशन ऑफ लाईटवर, लाईट इंटेन्सिटीवर सॉरी. द मॅक्झिमम वेलॉसिटी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस विथ डिक्रीजिंग वेवलेंथ ऑफ इन्सिडेंट रेडिएशन. जर इन्सिडेंट लाईट जो आहे त्याचं जर रेडिएशन आपण रिड्यूस केला तर आपल्याला फोटो इमिशन फोटो इलेक्ट्रॉन्सची जी वेलॉसिटी आहे ती जास्त मिळते. द मटेरियल मोस्ट कॉमनली युज्ड फॉर फोटो इमिशन. कुठले कुठले मटेरियल्स यूज होतात फोटो इमिशनसाठी? झिंक, सोडियम, देन पोटॅशियम, कॅडमियम सल्फाइड, देन लीड सल्फाइड, लीड सेलेनाइड अँड लीड टेल्युराइड. तर हे जे मटेरियल्स आहेत हे फोटो इमिशनसाठी यूज होतात. लक्षात ठेवायचे सगळे मटेरियल्स झिंक, सोडियम, पोटॅशियम, कॅडमियम सल्फाइड, लीड सेलेनाइड अँड लीड टेल्युराइड. ऑल दीज मटेरियल्स आर यूज फॉर फोटो इमिशन पर्पज. नेक्स्ट कन्सेप्ट इज अबाउट फोटो इलेक्ट्रोलुमिनन्स मटेरियल. लेट अस सी व्हॉट इज इट. वेन पार्टिकल्स सो वेन पार्टिकल्स आर एक्साइटेड एनर्जी इज इमिटेड इन फॉर्म ऑफ लाईट कॉल्ड एज इलेक्ट्रोलुमिनस. याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते एलईडी जे आहे लाईट इमिटिंग डायोड हे बेस्ट एक्झाम्पल आहे फोटो इलेक्ट्रोलुमिनन्सचं. त्याच्यामध्ये जेव्हा पार्टिकल एक्साइटेड होतात तेव्हा एनर्जी नॉर्मली ज्यावेळेस पी इलेक्ट्रॉन आणि होल्सचं रिकॉम्बिनेशन होतं त्यावेळेस जी एनर्जी रिलीज होते ती हीटच्या फॉर्ममध्ये होते. पण जर ते मटेरियल फोटो इलेक्ट्रोलुमिनन्स मटेरियल असेल म्हणजे एलईडीचं जे मटेरियल आहे ते जर असेल त्या केसमध्ये मात्र जो लाईट जी रिकॉम्बिनेशन इलेक्ट्रॉन आणि होल्सच्या रिकॉम्बिनेशनमुळे जी एनर्जी रिलीज होते ती लाईटच्या किंवा फोटॉनच्या फॉर्म्समध्ये रिलीज होते. तर हा जो कन्सेप्ट आहे याला फोटो इलेक्ट्रोलुमिनन्स असं म्हटलं जातं. सो वेन पार्टिकल्स आर एक्साइटेड एनर्जी इज इमिटेड इन फॉर्म ऑफ लाईट इन्स्टेड ऑफ हीट. हीटच्या ऐवजी ती लाईटच्या फॉर्ममध्ये इमिट होते. सो दॅट इज कॉल्ड ॲज इलेक्ट्रोलुमिनन्स. द इलेक्ट्रोलुमिनसंट मटेरियल विच आर सेमीकंडक्टर the energy of an electronic field produces a localized higher high free charge carrier density and light is emitted when free charge carriers combine. theek hai. so electroluminescence material je ahet je semiconductor materials ahet for example tumcha gallium arsenide then gallium arsenide phosphide he je ahet he electroluminescent materials ahet. ta yancha madhe फ्री जे चार्ज कॅरियर्स असतात फ्री चार्ज कॅरियर्स असतात त्यांचं जेव्हा रिकॉम्बिनेशन होतं त्यावेळेस जी एनर्जी रिलीज होते ती लाईटच्या फॉर्ममध्ये रिलीज होत असते. द ब्राईटनेस अँड कलर ऑफ इमिटेड लाईट इज डिटरमाइंड बाय कंपोजिशन ऑफ फॉस्फर लेअर अँड बाय द एम्प्लिट्यूड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ अप्लाइड व्होल्टेज अँड ऑल्सो टेम्परेचर. तर हा जो लाईट आहे याचा जो कलर आणि ब्राईटनेस आहे तो कशावर डिपेंडंट असतो? तर फॉस्फरचं जे लेअर आहे त्याच्यासोबत होणार जे हे आहे रिकॉम्बिनेशन. सो द ब्राईटनेस आणि जो कलर आहे इमिटेड लाईटचा तो कशावर डिपेंडंट आहे? तर कंपोजिशनवर, म्हणजे कुठले मटेरियल युज केलेले आहेत फॉस्फर लेअर सोबत प्लस
एम्प्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी, अप्लाइड व्होल्टेजचे एम्प्लिट्यूड किती आहे, फ्रिक्वेन्सी किती आहे आणि टेम्परेचर, या गोष्टींवर जो इमिटेड लाईट आहे त्याचा कलर आणि ब्राईटनेस जे आहे ते डिपेंडंट असतं. सो इलेक्ट्रॉन ल्युमिनन्स इज रिझल्ट ऑफ रेडिएटिव्ह रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल्स इन सेमीकंडक्टर मटेरियल. दोघांचा रिकॉम्बिनेशनचा रिझल्ट आहे इलेक्ट्रॉन ल्युमिनन्स. द एक्साइटेड इलेक्ट्रॉन्स रिलीज देअर एनर्जी ॲज फोटॉन्स. जे इलेक्ट्रॉन्स असतात ते हीटच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज करण्याऐवजी फोटॉनच्या फॉर्ममध्ये एनर्जी रिलीज करत असतात. फोटॉन म्हणजे लाईट, फोटो म्हणजे लाईट आहे तुम्हाला माहिती असेल. सो प्रायर टू रिकॉम्बिनेशन इलेक्ट्रॉन्स अँड होल्स मे बी सेपरेटेड आयदर बाय डोपिंग द मटेरियल टू फॉर्म पीएन जंक्शन. तर रिकॉम्बिनेशन होण्याआधी इलेक्ट्रॉन्स आणि होल्स जे असतात ना ते सेपरेट केले जातात. कशाने सेपरेट होतात ते? तर डोपिंगने. पीएन जंक्शन मध्ये जे डोपिंग होतं त्याच्यामुळे ते सेपरेट होतात. इन सेमी कंडक्टर इलेक्ट्रोल्युमिनेसेंट डिव्हाइसेस सच ॲज एलईडी, तुम्हाला आधीच सांगितलं याचं बेस्ट एक्झाम्पल जे आहे ते लाईट इमिटिंग डायोड आहे, ऑर थ्रू एक्साइटेशन बाय इम्पॅक्ट ऑफ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स ऍक्सिलरेटेड बाय स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड. एकतर रिकॉम्बिनेशनमुळे जे होतं ते इलेक्ट्रोल्युमिनेसेंट डिव्हाइस जो आहे तो एक आहे तुमचा डायोड, आणि दुसरं जे होतं ते एक्साइटेशन ऑफ एक्साइटेशन बाय इम्पॅक्ट ऑफ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स ऍक्सिलरेटेड बाय स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड. तर कुठलं, तर याचं जर एक्झाम्पल तुम्हाला हवं असेल तर जो तुमचा तुम्ही सीआरओ बघितला आहे का, कॅथोड रे ऑसिलोस्कोप, तर त्याचा जो डिस्प्ले असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा इलेक्ट्रोल्युमिनेसंट मटेरियल जे आहे ते यूज होत असतं. किंवा त्याच्यामध्ये त्या केसमध्ये सेकंड जे दिलंय इथे बाय एक्साइटेशन थ्रू एक्साइटेशन बाय इम्पॅक्ट ऑफ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स, तर त्याच्यामध्ये जो सीआरटी असतो त्याच्यावर जे बंबार्ड केले जातात त्याच्या स्क्रीनवर रे ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि त्याच्यामुळे ती जी स्क्रीन आहे ना ती तो जो डिस्प्ले तो ऑन होत असतो. तर ही जी एक्साइटेशनची प्रोसेस आहे ही सेकंड टाईपमध्ये होते बाय दी स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड. इफ यू वॉन्ट यू कॅन चेक ऑन दी गुगल अबाउट कॅथोड रे ट्यूब, कॅथोड रे ट्यूब आणि त्याचं वर्किंग जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की ती जी स्क्रीन आहे ती पण इलेक्ट्रोल्युमिनेसंट असते, पण ती स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्डने तिला बंबार्ड केलं जातं विथ दी हेल्प ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड अँड इलेक्ट्रॉन्स. हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्सने बंबार्डिंग करून ती जी स्क्रीन आहे ती ऑन केली जात असते. तर अशा पद्धतीने हे दोन एक्झाम्पल्स आहेत, एक डिस्प्ले आहे आणि दुसरं लाईट इमिटिंग डायोड्स आहेत. सो डिफरंट कलर्स जे आहेत ते इमिट केले जातात. कुठले कुठले कलर्स आहेत? जसं पावडर झिंक सल्फाईड डोप्ड विथ कॉपर. जर पावडर झिंक सल्फाईड विथ कॉपर असेल तर ते कुठला ग्रीनिश लाईट प्रोड्यूस करतील, कॉपर सोबत असेल तर, आणि सिल्वर सोबत असतील, म्हणजे पावडर्ड झिंक सल्फाईड विथ सिल्वर असेल दॅट विल प्रोड्यूस अ ब्राईट ब्ल्यू लाईट. सो देर आर टू लाईट्स प्रोड्यूस्ड बाय द सेम मटेरियल. झिंक सल्फाईड आहे पण त्याच्यासोबत जे कॉम्बिनेशन यूज केलं आहे, जर ते कॉपरचं असेल तर ग्रीनिश लाईट प्रोड्यूस होईल आणि सिल्वर असेल तर मात्र ब्राईट ब्ल्यू लाईट जो आहे तो प्रोड्यूस होतो. थिन फिल्म झिंक सल्फाईड, याच्यामध्ये फिल्म यूज केलेली आहे इन प्लेस ऑफ पावडर. सो झिंक सल्फाईडची फिल्म जर असेल तर मॅग्नीज सोबत जर ती डोपिंग झालं, त्याचं मॅग्नीजचं डोपिंग केलं त्याच्यामध्ये, तर ऑरेंज किंवा रेड कलर जे आहे तर ती प्रोड्यूस करत असते. अशा पद्धतीने इलेक्ट्रोल्युमिनेसन ल्युमिनन्स मटेरियल्स जे आहेत ते असतात. ओके, सो एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत इलेक्ट्रोल्युमिनन्स मटेरियलचे? तर फॉस्फर आहे, झिंक सल्फाईड आहे, गॅलियम आर्सेनाइड फॉस्फाईड आहे अँड सिलिकॉन कार्बाइड आहे. तर हे एक्झाम्पल्स आहेत फोटो इलेक्ट्रोल्युमिनन्स मटेरियलचे. लेट अस सी द ऍप्लिकेशन्स ऑफ दिस. डिस्प्लेज मध्ये इमेज इंटेन्सिफायर मध्ये यूज होतात, नाईट लाईटिंग ऑफ कार इन्स्ट्रुमेंट पॅनल. कारचे जे पॅनल्स असतात, इफ यू सी द बॅक लाईट जी इंडिकेटरची लाईट असते ती एक आजकाल ती रेड कलरची स्ट्रीप येते बघा, त्याच्यामध्ये सुद्धा हे यूज होतात. कार्स मध्ये बघा जे रिव्हर्स साठी जे लाईट्स असतात, किंवा गाडी थांबलेली असेल तर त्याच्यासाठी पण लाईट दाखवले जातात. ठीक आहे, तर त्याला ती जी लाईट्स आहेत ते सगळे कसले बनलेले असतात? तर हे इलेक्ट्रोल्युमिनेसंट मटेरियल म्हणजेच एलईडीचे बनलेले असतात. इन शॉर्ट असं म्हटलं तरी सुद्धा चालेल. देन लॉजिक सिस्टीम्स, डिजिटल व्होल्टमीटर्स. लॉजिक सिस्टीम जसं तुमचं कॅल्क्युलेटर आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे जे तुमच्याकडे असेल बघा सगळ्यांकडे सायंटिफिक कॅल्क्युलेटर, आय डोंट नो आता ऑनलाईन असल्यामुळे तुम्ही वापरताय की नाही,
पण सायंटिफिक कॅल्क्युलेटर कंपल्सरी असतं ज्यावेळेस आपण इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतो त्यावेळेस. तर ते जे आहे त्याच्यामध्ये एलईडी जो डिस्प्ले आहे तो एलईडी डिस्प्ले लाईट इमिटिंग डायोड डिस्प्ले, तर हे ते पण फोटो इलेक्ट्रॉनिमिशन मटेरियलचं आहे. डिजिटल होल्ट मीटर्स आहेत, देन फ्रिक्वेन्सी मीटर्स टू डिस्प्ले क्वांटिटी बीइंग मेजर्ड, जी फ्रिक्वेन्सी आहे ती डिस्प्ले करण्यासाठी जे मीटर्स असतात ते आपल्या इथे आहे कॅथोड रे ऑसिलोस्कोप, त्याच्यामध्ये जो आहे फ्रिक्वेन्सी मीटर त्याच्यामध्ये हा जो डिस्प्ले आहे हा यूज होतो, यूज झालेला असतो. एवलनची गॅलियम फॉस्फाइड लॅम्प्स आर यूजफुल इन टेस्टिंग फोटो मल्टीप्लायर्स. देन रेड ग्रीन गॅलियम फॉस्फाइड लॅम्प्स कॅन बी यूज इन फिल्म मार्किंग साठी हे यूज होतात. नाव द नेक्स्ट वन दॅट इज युअर जंक्शन लेझर. सो लेट अस सी व्हॉट इज फंक्शन ऑफ जंक्शन लेझर, काय करतो जंक्शन लेझर. सो द वर्ड लेझर स्टँड फॉर लाईट अँप्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. खूप महत्वाची आहे याचा फुल फॉर्म. सो इट इज लाईट अँप्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. याच्यामध्ये दोन टेक्निक्स यूज होतात स्टिम्युलेट करण्यासाठी किंवा लाईट अँप्लिफिकेशन साठी. एक असते पॉप्युलेशन इन्वर्जन आणि दुसरी जी असते ती स्पॉन्टेनियस इमिशन त्याला म्हणतो. सो इन लाईक अनलाईक इन केस ऑफ एलईडी, एलईडी जे असतात त्याच्यामध्ये रिकॉम्बिनेशन ज्यावेळेस होतं त्यावेळेस जे फोटॉन्स असतात ते रिलीज होतात, ठीक आहे. सो इन एलईडी फोटॉन्स आर इमिटेड स्पॉन्टेनियसली, इट इज ऑल्सो पॉसिबल टू स्टिम्युलेट लाईट इमिशन अंडर सुटेबल कंडिशन. त्याच्यामध्ये पण आपण स्टिम्युलेट करू शकतो, पण त्याच्यामध्ये नॉर्मली जे आहे ते स्पॉन्टेनियस इमिशन जे आहे ते यूज होत असतं एलईडी मध्ये. सो काही ठिकाणी एलईडी आपण लेझर सारखा यूज करू शकतो अंडर सम गाइडेड कंडिशन्स, आपण म्हणू शकतो काही प्रॉपर कंडिशन्स मध्ये जर आपण यूज केला त्याला तर तो लेझर सारखा वर्क करू शकतो. सो इन लेझर एक्साइटेड पार्टिकल्स गिव अप देअर एनर्जी बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरॅक्शन. फोटॉन्स ऑफ लाईट प्रोड्यूस बाय स्पॉन्टेनियस इम्युलेशन स्टिम्युलेट देम. सो जे लेझर आहेत त्याच्यामध्ये जे एक्साइटेड पार्टिकल्स आहेत ते एनर्जी गिव अप करतात, त्याच्यामुळे ते अप्पर एनर्जी लेवलमधनं खालच्या एनर्जी मध्ये लेवलमध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते जे आहेत ते लाईट जी आहे ती रिलीज करत असतात, आणि ती जी लाईट असते त्याला स्पॉन्टेनियस इमिशन असं म्हटलं जातं. द फोटॉन्स दस जनरेटेड अँड द इन्सिडेंट फोटॉन्स कॅन स्टिम्युलेट द क्युम्युलेटिव्ह इमिशन ऑफ फोटॉन्स. तर हे जे अशा पद्धतीने जे फोटॉन रिलीज झाले आहेत ते प्लस जर आपण त्याला एक्सटर्नल आणखीन काही लाईट सोर्स दिला तर त्या केसमध्ये तो लाईट सोर्समुळे जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे व्हॅलन्स बँड मध्ये आहेत ते एनर्जी गेन करतील, आणि ते जो कंडक्शन बँड आहे त्याच्यामध्ये जातील, आणि त्याच्यामुळे डबल किंवा आपण त्याला म्हणतो क्युम्युलेटिव्ह इमिशन जे आहे ते होत असतं, आणि हे जे इमिशन असतं याला स्टिम्युलेटेड इमिशन असं म्हटलं जातं. सो इन स्टिम्युलेटेड इमिशन द इन्सिडेंट अँड द इमिटेड फोटॉन्स आर इन फेज अँड दे ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन. जे इन्सिडेंट लाईट्स आहेत, इन्सिडेंट फोटॉन म्हणजे काय, इन्सिडेंट लाईट, आणि जे इमिटेड लाईट आहेत ते इमिटेड लाईट कशामुळे, जर जे इलेक्ट्रॉन्स हायर एनर्जी लेवलमध्ये आहेत म्हणजे कंडक्शन बँड मध्ये येते त्यांचा बँड सोडून व्हॅलन्स एनर्जी रिलीज करतील आणि व्हॅलन्स बँड मध्ये येतात, तर ते त्याच्यामुळे जी एनर्जी रिलीज होते ती फोटॉन्सच्या फॉर्म मध्ये होते. तर जे इन्सिडेंट फोटॉन आहेत ते आणि जे इमिटेड फोटॉन आहेत बिकॉज ऑफ ट्रॅव्हलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल, ते यांचा जो फेज असतो तो आणि ट्रॅव्हलची जी डायरेक्शन असते ती कशी असते, सेम असते. सो इन एनी मटेरियल इन थर्मल इक्विलिब्रियम मोर पार्टिकल्स अ स्टेट ऑफ लोअर एनर्जी दॅन द एक्साइटेड स्टेट अँड देअर फॉर दिस कंडिशन मस्ट बी इन्व्हर्टेड बाय सम मीन्स. तर नॉर्मली ज्यावेळेस थर्मल इक्विलिब्रियम असेल तर लोअर एनर्जी स्टेटला जास्त इलेक्ट्रॉन्स असतात ॲज कम्पेअर टू एक्साइटेड स्टेट. पण ॲक्च्युली कसं असलं पाहिजे, एक्साइटेड स्टेटला जास्त असले पाहिजे लोअर एनर्जी स्टेट पेक्षा. सो आपल्याला ही कंडिशन जी आहे ती इन्व्हर्ट करावी लागते विथ दी हेल्प ऑफ सम एक्सटर्नल एनर्जी और समथिंग लाईक दॅट. सो इन स्टिम्युलेटेड इमिशन द इन्सिडंट अँड द इमिटेड फोटॉन्स आर इन फेज अँड दे ट्रॅव्हल इन द सेम डायरेक्शन. सेम डायरेक्शन मध्ये ते ट्रॅव्हल करतात. इन एनी मटेरियल इन द थर्मल इक्विलिब्रियम द स्टेट ऑफ लोअर एनर्जीची जी स्टेट आहे त्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स असतात ॲज कम्पेअर टू हायर एनर्जी स्टेट, जसं की जे की नसायला पाहिजे नॉर्मली, आणि ते आपल्याला चेंज करावं लागतं. सो इन जंक्शन डायोड
लेझर फीडिंग एन एडिक्वेट नंबर ऑफ मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स इन टू अ सेमी कंडक्टर मटेरियल फ्रॉम अक्रॉस द जंक्शन अचीव दिस इमिशन. सो आपल्याला हे जर इमिशन अचीव करायचं असेल त्याच्यामध्ये आपल्याला नंबर ऑफ मायनॉरिटी कॅरियर्स जे आहेत ते फीड करावे लागतात, इन्क्रीज करावे लागतात. आणि ते कसे इन्क्रीज होतील, जे दुसरं रिजन आहे त्याचं डोपिंग जर जास्त केलं पी रिजनचं, सपोज त्याच्यामध्ये एका रिजनचं डोपिंग जास्त असेल आणि एकाचं कमी असेल तर ते बॅलन्स होऊ शकतील. ठीक आहे. सो एका रिजन मध्ये जे मायनॉरिटी कॅरियर्स आहेत ते आपल्याला नंबर त्याचा जो आहे तो इन्क्रीज करावा लागेल आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये डोपिंग जे आहे ते ऍड करावं लागेल, इम्प्युरिटीज ऍड कराव्या लागतील. इलेक्ट्रॉन्स आर इंजेक्टेड इन टू पी टाईप मटेरियल अँड होल्स इन टू, तर कसं होईल बघा, मायनॉरिटी चार्ज कॅरियर तर पी टाईप मटेरियल असेल तर मायनॉरिटी चार्ज कॅरियर असतात इलेक्ट्रॉन्स, आणि एन टाईप मटेरियल असेल तर मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स असतात होल्स. तर आपल्याला काय करावं लागेल, त्याची जे इमिशन आपल्याला अचीव करायचं आहे ते अचीव करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पी टाईप मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन्स इंजेक्ट करावे लागतील आणि एन टाईप मटेरियलमध्ये होल्स इंजेक्ट करावे लागतील. आणि त्याच्यामुळे हाय कॉन्सन्ट्रेशन जे आहे होल्स आणि इलेक्ट्रॉन्सचं ते दोन्ही साईडला जे आहे ते इन्क्रीज होईल ऑफ दी जंक्शन. सो इलेक्ट्रॉन्स आर इंजेक्टेड इन टू पी मटेरियल अँड होल्स इन टू एन मटेरियल ॲज देअर इज हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ होल्स अँड इलेक्ट्रॉन्स ऑन ईस्ट साईड ऑफ द जंक्शन. दोन्ही साईडला कॉन्सन्ट्रेशन असतं ते जास्त असतं आणि त्या केसमध्ये मेजॉरिटी कॅरियर जास्त असतात, पण आपल्याला मायनॉरिटी कॅरियर जे आहेत ते इन्क्रीज करायचे आहेत, त्यामुळे पी मटेरियलमध्ये इलेक्ट्रॉन्स इंजेक्ट करावे लागतील आणि एन टाईप मटेरियलमध्ये होल्स इंजेक्ट करून आपण ते कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते इन्क्रीज करू शकतो. सो लेझर ऍक्शन इज लायकली टू अकर अंडर कंडिशन ऑफ हाय इफिशियन्सी. इट सीम्स डाऊटफुल वेदर द इफिशियन्सी ऑफ इनडायरेक्ट बँड गॅप मटेरियल विल एव्हर बी हाय इनफ टू परमिट लेझर ऍक्शन टू रिकर. डायरेक्ट बँड गॅप मटेरियल मस्ट बी यूज्ड and the temperature should be low with the materials heavily doped. So je direct band gap materials ahet te use kele jatat tyachyamade doping sathi. Though junction lasers are the smallest type of lasers, he sagyat small type che laser madhe pan vegvegi types ahet, to tyachyatla jo sagyat small type ahet to ha junction laser jo ahe to ahe. The power output is much lower than that provided by other types of लेझर्स. तर याचं जे पॉवर आउटपुट आहे ते लोअर आहे, त्यामुळे हे सगळ्यात छोट्या टाईपचे लेझर्स आहेत. दस अ लेझर इन विच फॉरवर्ड बायस्ड पी एन जंक्शन डायोड इज यूज टू कन्वर्ट डीसी इनपुट इन टू कोहरंट लाईट आउटपुट. सो हा जो लेझर आहे याच्यामध्ये फॉरवर्ड बायस्ड पी एन जंक्शन जो आहे तो यूज केला जातो फॉर कन्वर्जन ऑफ डीसी इनपुट इन टू कोहरंट लाईट. Used for instance a light kute kute use hotat teche applications kute kute ahet, light pulse meter madhe generator madhe ahet, fiber optic cables madhe teche lines je ahet fiber optic cables je ahet tyachyamadhe use hotat. Je junction laser ahet tyanna laser diode, semiconductor laser kiwa injection laser diode asa hi mhatlo jata. So these are the other names of the lasers. Kutle kutle naav ahet lasers che, लेझर डायोड, सेमीकंडक्टर लेझर, इंजेक्शन लेझर अँड इंजेक्शन लेझर डायोड. सो दीज आर दी अदर नेम्स ऑफ दी जंक्शन लेझर्स. कुठे यूज होतात आणखीन, हे कम्युनिकेशन फील्ड मध्ये, एअरक्राफ्ट अल्टीमीटर्स, दीज आर दी अनदर ऍप्लिकेशन्स ऑफ जंक्शन लेझर्स. कुठले मटेरियल्स आहेत की ज्याच्यापासून जंक्शन लेझर जे आहेत ते तयार होतात, इंजेक्शनसाठी कुठले मटेरियल्स यूज होतात, सो सिलिकॉन कार्बाइड यूज होतं इंजेक्शन करण्यासाठी, देन अर्सेनाइड, then a solid solution of gallium arsenide in gallium phosphide ani mag te tayar hota gallium arsenide phosphide. ta asha paddhatiche je materials ahet te use hotat injection karnyasathi in the laser. next is photovoltaic cell. photovoltaic cell lach apan solar cell asa pan mhanto if you know, sagyana mahiti ahe. so काय करतो, लाईट ला व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतो म्हणून याला फोटोवोल्टाईक सेल असं म्हटलं जातं. सो अ फोटो डिवाइस विच कन्वर्ट्स लाईट इन टू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड एज फोटोवोल्टाईक सेल. तर हा लाईट एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो म्हणून याला फोटोवोल्टाईक सेल असं म्हटलं जातं.
काय इफेक्ट आहेत, फोटोव्होल्टाइक इफेक्ट म्हणजे काय आहे. सो वेन अ फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल इज एक्सपोज टू लाईट अँड ई एम एफ दॅट इज व्होल्टेज इज जनरेटेड, दिस इज नोन ॲज फोटोव्होल्टाइक इफेक्ट. ज्यावेळेस आपण फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल लाईट मध्ये आपण त्याला एक्सपोज करू, त्यावेळेस तो व्होल्टेज त्याला व्होल्टेज मध्ये कन्वर्ट करतो, किंवा व्होल्टेज इक्विव्हॅलंट व्होल्टेज जो आहे, जितकी इंटेन्सिटी असेल लाईटची तेवढ्या त्याच्या इक्विव्हॅलंट व्होल्टेज जो आहे तो जनरेट होतो आणि तो स्टोअर केला जातो, तर त्याला आपण म्हणतो फोटोव्होल्टाइक इफेक्ट. सोलर सेल्स जे आहेत त्यांनाच फोटोव्होल्टाइक सेल असं पण म्हटलं जातं. सो इफ अ डिप्लिशन लेअर ऑफ एन अनबायस्ड पी एन जंक्शन मेड ऑफ सिलिकॉन मटेरियल इज इल्युमिनेटेड देन द चार्ज सेपरेशन विल टेक्स प्लेस रिझल्टिंग इन फॉरवर्ड बायस ऑन पी एन जंक्शन. जर आपण त्याचा जो डिप्लिशन रिजन आहे जो अनबायस्ड आहे पी एन जंक्शनचा, जर आपण त्याला त्याच्यावर लाईट इफ वी अलाव लाईट टू फॉलो ऑन दॅट अनबायस्ड पी एन जंक्शन. बायस्ड म्हणजे काय, जर आपण एक्सटर्नल डीसी सोर्स सप्लाय दिलेला असेल, डीसी व्होल्टेज दिलेला असेल, तर आपण त्याला बायस्ड म्हणतो. ज्याला एक्सटर्नल व्होल्टेज वगैरे काहीच दिलेला नाहीये त्याला अनबायस्ड असं म्हटलं जातं. बायसिंग म्हणजे काय, प्रोव्हाइडिंग एक्सटर्नल डीसी सप्लाय, दॅट इज कॉल्ड एज बायसिंग. अँड इफ इट इज अनबायस्ड दॅट मीन्स देर इज नो सोर्स ऑफ एनर्जी ऑर व्होल्टेज इज गिव्हन टू दॅट पर्टिक्युलर पी एन जंक्शन डायोड. सो इफ याचा जो डिप्लिशन लेअर आहे त्याच्यावर जर आपण लाईटला अलाव केलं फॉल व्हायला, इल्युमिनेट केला त्याला, लाईट एनर्जी दिली, तर चार्ज सेपरेशन होतं आणि त्याच्यामुळे जे पी एन जंक्शन आहे ते फॉरवर्ड बायस होतं. तर या कन्सेप्टवर जो फोटोव्होल्टाइक सेल आहे ते वर्क करत असतं. सो सच अ सेमीकंडक्टर डिव्हाइस हॅव्हिंग लार्ज जंक्शन एरिया व्हेरी क्लोज टू द सर्फेस इज कॅपेबल ऑफ डिलिव्हरिंग इलेक्ट्रिक पॉवर अँड इट इज ऑल्सो नोन ॲज फोटोव्होल्टाइक सेल. तर या केसमध्ये जो डिप्लिशन लेअर आहे त्याचा एरिया जो आहे तो खूप मोठा असतो. जे पी तुम्ही जर डायोडचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघितलं असेल, आय थिंक बेसिक इलेक्ट्रॉनिक्समध्ये तुमचं जे फर्स्ट युनिट आहे त्याच्यामध्ये पी एन जंक्शन डायोडचं वर्किंग आहे, त्याच्यामध्ये डिप्लिशन रिजनचा कन्सेप्ट तुमचा झालेला आहे. तर अनकवर्ड आयन्स जिथे असतात त्यांना डिप्लिशन रिजन असं म्हटलं जातं. तर तो जो डिप्लिशन रिजनचा जो एरिया आहे तो जास्त ठेवला जातो या सेल्समध्ये. तर असे सेमीकंडक्टर डिव्हाइस ज्याच्यामध्ये हा डिप्लिशन लेअर किंवा जंक्शनचा जो एरिया आहे तो जास्त आहे, सरफेसच्या जवळ जिथे लाईट फॉल होईल अशा, किंवा लाईट जो आहे तो इन्सिडेंट होईल असा जो एरिया आहे सरफेस एरिया, तिथे डिप्लिशन रिजन जो आहे तो लार्ज एरिया जो आहे तो डिप्लिशन रिजनचा असेल, तर असे जे डिव्हाइसेस आहेत ते लाईटला इलेक्ट्रिकल पॉवरमध्ये कन्वर्ट करतात, त्यांना फोटोव्होल्टाइक सेल असं म्हटलं जातं. हे बघा हा, ठीक आहे, त्याच्यामध्ये हा क्रॉस सेक्शन आहे असं आपण म्हणू शकतो. याच्यामध्ये बघा हा पी टाईप सिलिकॉन आहे, हा एन टाईप सिलिकॉन आहे आणि हा जो आहे हा डिप्लिशन लेअर आहे दोघांच्या मध्ये. नंतर ही जी आहे ही ग्लास आपण त्याला म्हणू शकतो, ग्लास लेन्स जो आहे तो इथे दिलेला आहे आणि हे कॉन्टॅक्ट साठी इथे मेटॅलिक स्ट्रिप्स दिलेल्या आहेत. नंतर खाली हा एक सबस्ट्रेट किंवा बेस आहे. आपण वर्किंग याचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते बघूयात आधी, कन्स्ट्रक्शन डिटेल्स ऑफ युअर फोटोव्होल्टाइक सेल. सो हिअर इट इज मेड फ्रॉम टू सिमिलर सेमीकंडक्टर मटेरियल्स. टू सिमिलर सेमीकंडक्टर मटेरियल म्हणजे काय, एक तर सिलिकॉन नाही तर जर्मेनियम. तर याचा जो पी टाईप आणि एन टाईप दोन्ही जे बनलेले आहेत ते सिलिकॉनचे बनलेले असतील तर आपण त्याला सिमिलर म्हणणार. त्यातला एक सिलिकॉनचा असेल आणि एक जर्मेनियमचा असेल तर त्याला आपण डिसिमिलर म्हणणार. सो हिअर बोथ पी टाईप अँड एन टाईप लेअर्स आर मेड अप ऑफ सिलिकॉन. सो सिमिलर सेमीकंडक्टर मटेरियलचे दोन्ही लेअर्स जे आहेत ते बनलेले आहेत. सो इट कंटेन्स अ थीन स्लाइस ऑफ सिंगल क्रिस्टल ऑफ पी सिलिकॉन, पी टाईप सिलिकॉन, अप टू 2 cm² इंटू विच अ लेअर ऑफ 0.5 μm ऑफ एन टाईप मटेरियल इज डिफ्यूज्ड. हा जो पी टाईप आहे याचा एरिया आहे 2 cm² आणि याच्यावर एक लेअर डिफ्यूज केलेली आहे एन टाईपची, जी आहे 0.5 μm थिकनेसची जी लेअर आहे ती त्याच्यामध्ये डिफ्यूज केलेली आहे. सो कॅडमियम ऑर सेलेनाइड अँड इट्स ऑक्साईड फॉर्म्स पी एन जंक्शन विच इज प्लेस्ड वन अबव दी अदर. एकावर एक जे लेअर्स आहेत ते ठेवण्यासाठी कॅडमियम आणि सेलेनाइड किंवा त्याचे ऑक्साईड जे आहेत ते यूज केले जातात.
अ थिन लेअर ऑफ ट्रान्सपरंट कंडक्टिंग फिल्म इज डिपॉझिटेड ऑन ऑक्साइड. ही बघा, ही जी थिन लेअर आहे, ग्लास लेन्स आपण त्याला म्हटलेलं आहे. सो ट्रान्सपरंट कंडक्टिंग फिल्म जी आहे ती इथे डिपॉझिट केलेली असते, ऑक्साईडची जी लेअर आहे त्याच्यावर. सो द एक्सटर्नल लीड्स आर कनेक्टेड टू द कंडक्टिंग मटेरियल, सो थ्रू कंडक्टिंग मटेरियल. सो हा कंडक्टिंग मटेरियल आहे, याला हे लीड्स जे आहेत हे कनेक्ट केलेले आहेत. हे एक लीड आहे त्याचं आणि हे एक लीड आहे. तर हे लीड म्हणजे काय, टर्मिनल्स. तर हे टर्मिनल्स कुठून घेतलेले आहेत, तर ह्या कंडक्टिंग ज्या प्लेट्स आहेत त्याच्यापासून ते लीड्स जे आहेत किंवा टर्मिनल्स जे आहेत ते सोल्डर केलेले आहेत. सो द कन्व्हेन्शनल कॅडमियम सल्फाइड फोटोवोल्टाईक सेल इज मेड बाय इव्हॅपोरेटिंग 0.25 मायक्रोमीटर थिक कॉपर ऑर मॉलिब्लेडम फॉइल विच सर्व्ह्ज एज अ बेस कॉन्टॅक्ट. तर हा जो बेस कॉन्टॅक्ट आहे म्हणजे हा सबस्ट्रेट बेस एक बेस कॉन्टॅक्ट आहे याचा, तो हा कसा बनलेला आहे, तर कॅडमियम सल्फाइड जो फोटोवोल्टाईक सेल आहे त्याचा त्याला इव्हॅपोरेट करून एक थिक लेअर कॉपर किंवा मॉलिब्डेनम फाईलवर त्याची तयार केली जाते आणि ती ऍज अ ब्लेसपेट म्हणून इथे यूज केली जाते. द फॉइल इज देन डीप इन टू डीप ब्रीफली इन कॉपर क्लोराईड. कॉपर क्लोराईड सोल्युशन मध्ये ही जी फॉइल आहे ती बिलो 100 डिग्री सेल्सियसला डीप केली जाते अँड कॉपर ऍटम्स रिप्लेस कॅडमियम ऍटम्स ऍट द सर्फेस टू फॉर्म अ अप्रॉक्सिमेटली 0.2 मायक्रोमीटर थिक कॉपर सल्फाइड लेअर. तर यातले जे कॉपर ऍटम्स आहेत ते कॅडमियम ऍटम्स ला रिप्लेस करतात आणि ही जी कॅडमियम सल्फाइड आहे हा जो इव्हॅपोरेशनने लेअर तयार केला होता आता तो काय केला, तो ही जी प्लेट आहे ही कशात डिप केली जाते, तर कॉपर क्लोराईड सोल्युशन मध्ये आणि त्याच्यामुळे हा जो कॅडमियम आहे ना तो कॉपरने रिप्लेस होतो आणि त्याची एक लेअर फॉर्म होते 0.2 मायक्रोमीटर थिक लेअर, ज्याला आपण क्युप्रस सल्फाइड किंवा कॉपर सल्फाइड लेअर असं म्हणतो. दिस लेअर अकाउंट्स फॉर सेल रिस्पॉन्स टू द फोटॉन्स फ्रॉम इट्स बँड गॅप ऑफ 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट अँड अप. कमीत कमी 1.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट किंवा त्याच्यापेक्षा जास्त जो बँड गॅप आहे तो क्रॉस करण्यासाठी ही जी लेअर आहे ती यूज होते. अ कॉन्टॅक्ट बीड ऑफ कॉपर अँड गोल्ड इज इव्हॅपोरेटेड ऑर प्रेस्ड ऑन द टॉप अँड द सेल इज एनकॅप्सुलेटेड विथ प्लास्टिक सच एज मायलर शीट ट्रीटमेंट मे बी यूज टू इम्प्रूव्ह सेल फोटो रिस्पॉन्स. तर याच्यामध्ये हे जे कॉन्टॅक्ट आहेत कंडक्टिंग स्ट्रिप्स याला आपण म्हटलेलं आहे, हे कसे बनलेले आहेत, कॉपर किंवा गोल्डचं इव्हॅपोरेशन करून आणि प्रेस करून किंवा कॉपर किंवा गोल्ड जे आहे त्याच्या आपण यू कॅन कॉल इट ॲज अ शीट जी आहे किंवा प्लेट्स आहेत कंडक्टिंग प्लेट्स स्ट्रिप्स ज्या आहेत त्याच्यावर प्रेस केल्या जातात किंवा इव्हॅपोरेशनने ही जी शीट आहे मेटॅलिक कंडक्टिंग स्ट्रिप ही बनलेली असते. नंतर याचं एनकॅप्सुलेशन केलं जातं कशामध्ये, तर प्लास्टिक मोस्टली यूज होतं, जसं मायलर शीट जे आहेत मायलर शीट ट्रीटमेंट केली जाते प्लास्टिकची आणि ते त्याच्यामध्ये ही जी पूर्ण असेंब्ली आहे ती एनकॅप्सुल केली जाते, फिक्स केली जाते, फिट केली जाते त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये. आता वर्किंग बघूयात कसं होतं याचं. द ऑपरेशन ऑफ फोटोवोल्टाईक सेल इज बेस्ड ऑन फोटोवोल्टाईक इफेक्ट. फोटोवोल्टाईक इफेक्टवर याचं जे ऑपरेशन आहे ते डिपेंडंट आहे. वेन फोटॉन्स आर इन्सिडेंट ऑन पीएन जंक्शन ऑफ फोटोवोल्टाईक सेल अँड ऍडजेसंट रिजन इट गिव्स राईज टू जनरेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल पेअर्स. जसा हा जो लाईट आहे हा ज्यावेळेस पीएन जंक्शनवर पडेल त्यावेळेस किंवा त्याच्या पीएन जंक्शन हे जंक्शन आहे म्हणजे डिप्लिशन लेअर आहे त्याच्यावर पडेल किंवा अजून कुठल्या रिजनवर पडेल त्यावेळेस इलेक्ट्रॉन होल पेअर ज्या आहेत त्या जनरेट होतील आणि त्या इलेक्ट्रॉन होल ज्या पेअर्स आहेत त्या रिस्पेक्टिव्ह एन आणि पी रिजन मध्ये जनरेट होतील किंवा ट्रॅव्हल करतील अकॉर्डिंगली. म्हणजे एन जे आहेत ते होल्सला अट्रॅक्ट करतात, पी रिजन जो आहे तो इलेक्ट्रॉन्सला अट्रॅक्ट करतो. सो हे जे मुवमेंट होईल ट्रॅव्हलिंग होईल याला डिफ्युजन असं म्हणतो आपण. डिफ्युजन इलेक्ट्रॉन जो आहे करंट जो आहे तो पण बघितला होता मागच्या युनिटमध्ये, डिफ्युजन करंटचा कन्सेप्ट आपण बघितला होता. सो हियर दॅट डिफ्युजन टेक्स प्लेस. सो इफ दे हॅव नो टाईम टू रिकम्बाईन इन ट्रान्झिट दे फॉल अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड एक्झिस्टिंग इन द जंक्शन. जर रिकॉम्बिनेशन होत नसेल तर ते इंटरनल इलेक्ट्रिक फील्ड जे आहे त्याचा त्यांच्यावर इफेक्ट होतो.
दिस फील्ड ऑल्सो ऍक्ट्स ऑन कॅरियर क्रिएटेड इन जंक्शन इटसेल्फ. द फील्ड सेपरेट्स द इलेक्ट्रॉन्स फ्रॉम होल्ड. हे जे इलेक्ट्रिक फील्ड आहे ते इलेक्ट्रॉन्स आणि होल्सला सेपरेट करतं. सो विथ रिगार्ड टू मेजॉरिटी कॅरियर दॅट इज होल्स, जे मेजॉरिटी कॅरियर्स आहेत ते होल्स असतात पी रिजन मध्ये आणि एन रिजन मध्ये इलेक्ट्रॉन्स असतात. तर ते जो पी रिजन मध्ये होल्स प्रेझेंट आहेत ते डिप्लिशन रिजन कडे अट्रॅक्ट होतील किंवा एन रिजन कडे अट्रॅक्ट होतील आणि एन रिजन कडे असलेले इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते पण डिप्लिशन रिजन कडे किंवा पी रिजन कडे अट्रॅक्ट होतील आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये नंबर ऑफ मेजॉरिटी कॅरियर जे ते काय होतील डिक्रीज होतील. So these carriers stay in their respective region and a potential difference called as photo EMF is generated across two terminals anode and cathode. Their respective region madhe rahatil and tyachyamule ek potential difference jo aitoy ithe generate hoil. This photo EMF builds up non linearity with increasing luminar flux and that is irradiance. When photovoltaic cell is connected to load RL फोटो करंट बिगिन्स टू फ्लो. ज्यावेळेस आपण इथे एक क्लोज लूप तयार करू किंवा इथे आपण एखादा लोड कनेक्ट करू, इथे दाखवलेला नाही रेजिस्टर, पण जर आपण इथे रेजिस्टर लावला तर त्यावेळेस हे दोन टर्मिनल आणि हे जर कनेक्ट केलं आपण तर इथे करंट जो आहे तो फ्लो व्हायला लागेल, कारण करंट फ्लो होण्यासाठी क्लोज लूप लागतो आणि त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण हे क्लोज लूप करणार त्यावेळेस इथे करंट फ्लो व्हायला लागेल. हा जो करंट असतो त्याची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जी असते ती 0.4 to 0.5 व्होल्ट पर सेल असते. एक सेल इतका व्होल्टेज जो आहे तो जनरेट करत असते. द इंडिव्हिज्युअल सेल कॅन बी कनेक्टेड इन पॅरलल अँड सिरीज टू फॉर्म फोटोवोल्टाईक बॅटरी. जर आपल्याला फोटोवोल्टाईक बॅटरी तयार करायची असेल तर ह्या ज्या सेल्स आहेत एक एक सेल फोटोवोल्टाईक सेल त्या एकतर सिरीज मध्ये किंवा पॅरलल मध्ये कनेक्ट केल्या जातात. डिसएडव्हान्टेज काय काय आहेत फोटोवोल्टाईक सेलचे. सो इट हॅज पुअर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, then it has strongly temperature dependent sensitivity. Temperature वाढलं की हे टेम्परेचरला खूप जास्त सेन्सिटिव्ह आहेत, म्हणजे टेम्परेचर वाढलं की यांच्यामध्ये जनरेट होणारा जो करंट आहे तो पण वाढेल, टेम्परेचर कमी झाला तर तो कमी होतो. ऍप्लिकेशन्स काय काय आहेत, एक्सपोजर मीटर्स मध्ये यूज होतात, लक्स मीटर मध्ये यूज होतो, बर्गलर अलार्म्स मध्ये यूज होतात, टेलिव्हिजन्स मध्ये यूज होतात, रिप्रोडक्शन ऑफ साऊंड रेकॉर्डेड ऑन सिने फिल्म्स ज्या आहेत त्याच्यासाठी हे यूज होतात. तर हे सगळ्या ऍप्लिकेशन्स आहेत एक्सपोजर मीटर, लक्स मीटर, बर्गलर अलार्म्स, टीव्ही टेलिव्हिजन सेट अँड देन रिप्रोडक्शन ऑफ साऊंड रेकॉर्डेड ऑन सिने फिल्म्स. दीज आर द ऍप्लिकेशन्स ऑफ फोटोवोल्टाईक सेल्स. सो लेट अस सी द मटेरियल्स कुठल्या मटेरियलचे बनलेले असतात. तर सिलिकॉन, कॅडमियम ऑक्साईड, सेलेनाइड ऑक्साईड अँड कॅडमियम सल्फाइड. तर हे जे मटेरियल्स आहेत हे यूज होतात फोटोवोल्टाईक सेल जे आहेत त्या मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. हियर वी विल स्टॉप टुडे. सो लेट अस कंटिन्यू विथ द रिमेनिंग टॉपिक इन द नेक्स्ट लेक्चर.